येलो स्टिकी ट्रॅप अनेक कीटकांच्या लोकसंख्येच्या देखरेखीसाठी वापरली जाणारी एक सामान्य पद्धत आहे. अलीकडच्या दशकात ह्या सापळ्यांचा अभ्यास प्रामुख्याने व्हाईट फ्लाईज, लीफ मायनर्स आणि अफिड या कीटकांच्या प्रजातींच्या लोकसंख्येवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. थ्रिप्स आणि लीफ मायनर्स नियंत्रित करण्यासाठी आणि देखरेख ठेवण्यासाठी निळा चिकट सापळे हा एक विषारी मार्ग नाही. ते अद्वितीय निळ्या रंगाने आकर्षित होतात आणि कोरडे नसलेल्या गोंद कोटिंग ट्रॅपवर चिकटतात. अनेक कीटकांवर नियंत्रण ठेवणे अवघड आहे, कारण रासायनिक कीटकनाशकांचा जास्त वापर केल्याने बरीच कीटक रोगजनक बनत आहेत. म्हणून अशा कीटक नियंत्रणासाठी हा पिवळा आणि निळा चिकट सापळा वापरला जातो, जे मानवांसाठी, वनस्पतींसाठी आणि मातीसाठी निरुपद्रवी आहेत. आधुनिक काळात नवीन शेती तंत्रज्ञानाचा शोध लागला आहे, जसे की पॉलीहाऊस फार्मिंग, हायड्रोपोनिक्स फार्मिंग इत्यादी. त्याचबरोबर नवीन कीटकांचा प्रकारही अस्तित्वात आला आहे. हे नियंत्रित करण्यासाठी कीटकनाशके वापरणे मानवांना फारच अवघड आहे, कारण हे वापरल्याने याचा परिणाम प्रदूषण आणि रासायनिक अवशेष वापरानंतर शिल्लक राहत असतात व हे कीटकनाशके सर्वसामान्यांना परवडण्यासारखेही नसतात. म्हणून आज येल्लो आणि ब्ल्यू स्टिकी ट्रॅप्सचा वापर अनेक शेतकरी कीटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी करतात, जे वनस्पतींच्या पिकांवर प्रतिकूल परिणाम दर्शवतात. ज्यामुळे ह्या येल्लो आणि ब्ल्यू स्टिकी ट्रॅपची कृषी क्षेत्रात मागणी वाढत आहे. अशा वेळेस जर आपण हा व्यवसाय सुरू करू पाहत असाल तर तुमचा फायदा होणे हे निश्चित आहे. म्हणून आज मिडी म्हणजे महाराष्ट्र इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट आपल्यासाठी घेऊन येत आहे येल्लो अँड ब्ल्यू स्टिकी ट्रॅप्स मॅन्युफॅक्चरिंग बिझनेसबद्दल एक माहितीपट. प्लांट अँड मशीनरीज हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला हॉट मेल्ट कोटिंग मशीनची आवश्यकता लागते. रॉ मटेरियल्स हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला येल्लो अँड ब्ल्यू प्लॅस्टिक शीट रोल, ॲधेसिव्ह किंवा ग्लू, थिन ट्रान्सपरंट प्लॅस्टिक शीट आणि पॅकेजिंग मटेरियलची आवश्यकता असते. प्रोसेस सर्वप्रथम गरजेनुसार ब्ल्यू किंवा येल्लो प्लॅस्टिक शीटच्या रोलला हॉट मेल्ट कोटिंग मशीनवर लोड केले जाते. पुढे या रोलरला अनवाइंड करण्यासाठी रोलरच्या मदतीने अनवाइंड केले जाते. हे अनवाइंड केलेले प्लॅस्टिक शीट पुढे ग्लू अप्लाय करण्यासाठी हॉट रोलर प्रेसमधून पास करण्यात येते, जिथे या शीटवर ग्लू युनिफॉर्मली अप्लाय करण्यात येते. हे अप्लाय केलेल्या शीटला पुढे एक थिन ट्रान्सपरंट शीटने कव्हर केले जाते. नंतर शीटला टाय करण्यासाठी होल्स पंच केले जाते. शेवटी या शीटला रिक्वायर्ड साईजमध्ये कट केले जाते आणि बंडल करून पॅक करण्यात येते. हे तयार बंडल मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठवण्यास तयार होतात. ह्या मशीनद्वारे आपण येल्लो तसेच ब्ल्यू आणि व्हाईट स्टिकी ट्रॅप्स तयार करू शकतो. अशा प्रकारे आज आपण येल्लो आणि ब्ल्यू स्टिकी ट्रॅप्स मॅन्युफॅक्चरिंग बिझनेसबद्दल माहिती घेतली. जर आपणही हा व्यवसाय सुरू करू पाहत असाल तर एक्सपर्ट ॲडवाईस किंवा मदतीची गरज भासल्यास स्क्रीनवर दिलेल्या आमच्या दोन्ही वेबसाईटला भेट देऊ शकता आणि संपर्क देखील करू शकता. अशाच नवीन बिझनेस आयडिया जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल मिडी उद्योग विश्वला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलवर क्लिक करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर जरूर करा.